महालक्ष्मी मंदिराजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शेकडो आधार कार्ड आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कचऱ्यात मिळालेले सर्व आधार कार्ड ही वाघंडा चौक आखरे पाडोळ पाडा या आदिवासी भागातील आहेत. या आदिवासी बांधवांचे आधार कार्ड कित्येक वर्ष शासकीय यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहोचवली नव्हती. आधार कार्डची पोस्टाने आलेली असून कचऱ्याच्या ठिकाण मिळालेल्या कागदांवर 2012 चा शिक्का आहे. म्हणजे 2012 पासून ही आधार कार्ड शासनाकडे पडून होती. पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी ही आधार कार्ड नागरिकांपर्यंत का पोहोचवली नाही, ही आधार कार्ड इतकी वर्ष धुळीत का पडली होती, यामागे काय कारण असावं, असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले. या प्रकारानंतर आधार कार्डच्या वाटपातील शासकीय यंत्रणेचा भोंगळ कारभार सवाट्यावर आला. या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली.